नमस्कार, श्री स्वामी समर्थ अक्कलकोट मध्ये आपले स्वागत आहे. आजचे 12 राशीचे राशी भविष्य. मेष राशी. आज सकाळची वेळ आशेने उत्पन्नाचे स्रोत वाढवेल. आत्मविश्वासही मजबूत होईल. विचारांमध्ये सकारात्मकता ठेवा. कामे वेळेवर होतील. मित्रांकडून सहकार्य मिळेल. प्रवासाची शक्यता आहे. वाहन व्यवसायात लाभ होईल. नोकरीत बदल संभवतो. तरुण मंडळी बद्दल बोलायचे झाले तर आज तुम्ही तुमच्या कौटुंबिक जीवनात संतुलन राखले पाहिजे, अन्यथा तुमच्या कुटुंबातील कोणाशी तरी वाद होऊ शकतो. नोकरदारांविषयी बोलायचे झाले तर आजचा दिवस ऑफिसमध्ये तुमच्यासाठी अनुकूल असेल. नोकरीच्या ठिकाणी पदोन्नतीची शक्यता आहे. तुमच्या वरिष्ठांशी तुमचे संबंध अधिक घट्ट होतील. व्यापारी लोकांबद्दल बोलायचे झाले तर आज व्यवसाय क्षेत्राशी संबंधित लोकांना आज नफा मिळू शकतो. तुमची आर्थिक स्थिती देखील खूप मजबूत होऊ शकते, ज्यामुळे तुम्हाला पैशाची कमतरता भासणार नाही. आरोग्याबाबत बोलायचे झाले तर आज तुम्हाला थकवा जाणवू शकतो, त्यामुळे कामाच्या दरम्यान थोडी विश्रांती घ्या. आजचा उपाय: आज हनुमानजींना लवंग आणि सुपारी अर्पण करा. वृषभ राशी. आज नशीब आणि वडिलांची साथ मिळेल. एखादे मोठे काम पूर्ण झाल्यावर तुम्हाला आनंद वाटेल. तुम्ही जुन्या मित्रांना भेटाल आणि नको असलेली कामे दूर करण्यात यशस्वी व्हाल. न्यायालयीन वादात बाजू मजबूत होईल. अडथळे पार करण्यात यश मिळेल. तरुण मंडळी बद्दल बोलायचे झाले तर आज तरुणांनी जीवनात यश मिळवण्यासाठी सतत मेहनत करत राहावं, त्यांना यश नक्की मिळेल. नोकरदारांविषयी बोलायचे झाले तर तुमच्या कामात काही अडथळे येत असतील तर हे अडथळे आणखी काही काळ चालू राहतील, त्यानंतर सर्व काही ठीक होईल. व्यापारी लोकांबद्दल बोलायचे झाले तर आज जर तुम्हाला भागीदारीत कोणताही व्यवसाय करायचा असेल तर आता करू नका, अन्यथा तुमचा भागीदार तुमची फसवणूक करण्याचा प्रयत्न करू शकतो. तुमच्या आरोग्याविषयी बोलायचं तर आज पोटाशी संबंधित काही समस्या तुम्हाला त्रास देऊ शकतात. डॉक्टरांचा सल्ला घेतल्यानंतरच औषध घ्या. आजचा उपाय: आज श्री दुर्गा चालीसाचा पाठ करा. मिथुन राशी. आज दिवसाची सुरुवात त्रासदायक असेल. कामात अडथळे येतील आणि सहकार्याची अपेक्षा व्यर्थ जाईल. दुपारपासून अनुकूलता राहील. कामे वेळेवर होतील. वादात विजय मिळेल. मुलांकडून आनंद मिळेल. कामाचे आयोजन केले जाईल. मन उदास राहू शकते. उत्पन्न सामान्य राहील. तरुण मंडळी बद्दल बोलायचे झाले तर आज इतरांची जीवनशैली फॉलो करण्याचा प्रयत्न करू नका, अन्यथा तुम्ही तुमच्याच कुटुंबियांसाठी अडचणी निर्माण करू शकता. नोकरी करणाऱ्या लोकांबद्दल बोलायचे झाले तर आज तुमची निर्णय क्षमता चांगली असल्या कारणाने कामाच्या ठिकाणी तुम्ही घेतलेले निर्णय कंपनीसाठी लाभदायक ठरू शकतात. व्यापारी लोकांबद्दल बोलायचे झाले तर आज व्यावसायिकांच्या बाबतीत बोलायचं झाल्यास गेले अनेक दिवस तुमच्या ज्या कोटकचेया सुरू होत्या त्याला आज यश येणार आहे. आरोग्याबाबत बोलायचे झाले तर आज तुमची तब्येत ठणठणीत असणार आहे. फक्त कोणत्याच गोष्टीचा ताण घेऊ नका. आजचा उपाय: आज श्री स्वामी समर्थ मंत्र मनातल्या मनात जप्त राहावे. कर्क राशी. आज उत्पन्न चांगले राहील आणि वादात विजय मिळेल. पाहुणे येऊ शकतात. कायमस्वरूपी मालमत्तेतून लाभ होईल आणि नशीब तुमच्या बाजूने असेल. दिवसभर धार्मिक कार्य करण्याची संधी मिळेल. समाजात वर्चस्व वाढेल. उत्पन्न वाढेल. कोर्टाच्या कामात यश मिळेल. धार्मिक प्रवासाला जाण्याची शक्यता आहे. तरुण मंडळी बद्दल बोलायचे झाले तर आज तुम्ही तुमच्या मनासारख्या गोष्टी करण्यास खूप उत्सुक असाल. आजचा दिवस तुम्ही मनासारखा जगाल. नोकरदार लोकांबद्दल बोलायचे तर आज कामाच्या ठिकाणी तुम्ही प्रॅक्टिकल राहून काम करणं अपेक्षित आहे.
अन्यथा लोक तुमच्या स्वभावाचा गैरफायदा घेऊ शकतात. व्यवसाय करणाऱ्या लोकांबद्दल बोलायचे झाले तर आज तुमचे विरोधक तुमचं मत परिवर्तन करण्याचा प्रयत्न करतील, पण तुम्ही त्यांच्या बोलण्यात फसू नका. आरोग्याबाबत बोलायचे झाले तर आज तुम्हाला अति तणावामुळे मायग्रेनचा त्रास होऊ शकतो, त्यामुळे कोणत्याही गोष्टीचा तुमच्या मनावर परिणाम होऊ देऊ नका. आजचा उपाय, आज मल्हार खंडोबाचे स्मरण करा. सिंह राशी, आज तणाव राहील आणि उत्पन्न कमी राहील. तुमच्या जवळचे लोक विनाकारण नाराज राहू शकतात. अनावश्यक खर्च आणि कामात अडथळे येतील. दुपारपासून वेळ सुधारेल. भावांची साथ मिळेल. शौर्य उत्तम राहील आणि मुलेही साथ देतील. उत्पन्नात सुधारणा होईल. तरुण मंडळी बद्दल बोलायचे झाले तर आज तुम्हाला भूतकाळातील जुन्या गोष्टी आठवतील. या गोष्टी आठवून तुम्हाला भावुक व्हायला होईल. नोकरी करणाऱ्या लोकांबद्दल बोलायचे झाले तर आज ऑफिसच्या ठिकाणी तुम्ही आजूबाजूच्या लोकांपासून सावध राहा. तुमच्या स्वभावाचा गैरफायदा घेतला जाऊ शकतो. व्यापारी लोकांबद्दल बोलायचे झाले तर आज व्यापारात तुम्ही घेतलेल्या मेहनतीचं फळ तुम्हाला मिळेल. समाजात तुमचं कौतुक होईल. आरोग्याबाबत बोलायचे झाले तर आज बदलत्या वातावरणाचा तुमच्या तब्येतीवर परिणाम होऊ शकतो, त्यामुळे बाहेरचं खाणं टाळा. आजचा उपाय, आज श्री गणेशाच्या मंत्राचा जप करा. कन्या राशी, आज प्राचीन स्थळांना भेट देण्याची संधी मिळेल. सहकार्य मिळेल व कामे वेळेत होतील. तुम्हाला संस्थेत सहभागी होण्याची संधी मिळेल. उत्पन्न चांगले राहील. दुपारनंतर तणाव राहील. अतिरिक्त खर्च होईल. कामात अडथळे येतील. योजना लीक होऊ शकतात. संध्याकाळी वेळ अनुकूल राहील. अनावश्यक कामे टाळाल. तरुण मंडळी बद्दल बोलायचे झाले तर आज अचानक तुम्ही भूतकाळात हरवून जाल, त्यामुळे तुम्ही थोडे भावुक व्हाल. नोकरी करणाऱ्या लोकांबद्दल बोलायचे झाले तर आजचा दिवस नोकरदार लोकांनी नशिबावर अवलंबून राहू नये आणि नोकरीसाठी प्रयत्न करत राहावे. व्यापारी लोकांबद्दल बोलायचे झाले तर गुंतवणूकदारांनी व्यवसायात केलेली गुंतवणूक त्यांना भरघोस नफा मिळवून देईल, ज्यामुळे जुनं नुकसान भरून काढलं जाईल. आरोग्याबाबत बोलायचे झाले तर आज तुमच्या तब्येतीबद्दल बोलताना आज तुम्हाला डोकेदुखीसारखी समस्या त्रास देऊ शकते. आरोग्याबाबत अजिबात निष्काळजी राहू नका. आजचा उपाय, आज गायत्री मंत्राचा जप करा. तुला राशी, आज लाभदायक परिस्थिती निर्माण होईल, परंतु त्यासाठी तुम्हाला सुरुवातीच्या काळात संघर्ष करावा लागेल, तरच यश मिळेल. कामाच्या ठिकाणी तुम्हाला आदर मिळेल आणि तुमच्या शब्दांना महत्व दिले जाईल. व्यवस्थापन क्षमता विकसित होईल. कोर्ट केसेसमध्ये यश मिळेल. तरुण मंडळी बद्दल बोलायचे झाले तर तुम्ही तुमच्या आईवडिलांच्या तब्येतीची थोडी काळजी घ्या. चांगल्या डॉक्टरांचा सल्ला घ्या आणि उपचार करा. नोकरदारांविषयी बोलायचे झाले तर आज ऑफिसमध्ये तुमचे तुमच्या बॉसशी अनावश्यक गोष्टींवरून मतभेद होऊ शकतात. आज अजिबात वाद घालू नका. व्यापारी लोकांबद्दल बोलायचे झाले तर आज स्टेशनरीचा व्यवसाय केल्यास तुम्हाला आज चांगला नफा मिळू शकतो. आरोग्याबाबत बोलायचे झाले तर आज तुम्हाला डोकेदुखीमुळे खूप त्रास होऊ शकतो. झोपेच्या कमतरतेमुळे काळजी वाटत असेल तर आधी पूर्ण विश्रांती घ्या आणि मगच कोणतंही काम करा. आजचा उपाय, आज संध्याकाळी काली देवीची पूजा करा. वृश्चिक राशी, आज कामाचा अतिरेक होईल. सहकार्यही होईल. तुम्हाला नवीन काम मिळेल आणि तुमचे उत्पन्न चांगले राहील. दुपारचा वेळ चांगला जाईल. या वेळेतच आवश्यक कामे करा. संध्याकाळपासून सावध राहण्याची वेळ येईल. लोक तुमचा फायदा घेण्याचा प्रयत्न करतील. जे स्वतःचे काम करतात त्यांना यश मिळेल. तरुण मंडळी बद्दल बोलायचे झाले तर
आज ग्रहदोष निर्माण झाल्यामुळे तुमची कामं बिघडतील. तुमच्या फ्रेंड सर्कलमधील कोणाशी तरी तुमचे वाद होऊ शकतात. नोकरी करणाऱ्या लोकांबद्दल बोलायचे तर आज तुम्ही कामावर अनावश्यक कामांमध्ये आपला वेळ आणि शक्ती वाया घालवू नका. व्यापारी लोकांबद्दल बोलायचे झाले तर आज व्यवसायात काही मोठा खर्च होण्याची शक्यता आहे, ज्यामुळे तुमच्या पैशाचा ओघ कमी होईल. आरोग्याबाबत बोलायचे झाले तर आज तुम्हाला थकवा जाणवू शकतो, त्यामुळे कामाच्या दरम्यान थोडी विश्रांती घ्या. आजचा उपाय, आज हनुमानजी समोर तुपाचा दिवा लावा. धनुराशी, आज सकाळी आर्थिक स्थिती फारशी चांगली नाही, टंचाईची समस्या देखील असू शकते. संध्याकाळी आनंद होईल. उर्वरित दिवसात तणाव असू शकतो. सहकार्याचा अभाव राहील. तुम्हाला तुमच्या प्रयत्नांवरच विश्वास ठेवावा लागेल. तरुण मंडळीबद्दल बोलायचे झाले तर आज कुटुंबाकडे ओढा तुमचा जास्त असेल, त्यामुळे घरच्यांशी संबंध अधिक चांगले होतील. नोकरदार लोकांबद्दल बोलायचं तर आज कामाव्यतिरिक्त नोकरीमध्ये आणखी एक नवीन संधी मिळू शकते, ज्यामुळे त्यांना एकापेक्षा जास्त आर्थिक स्रोत मिळतील. व्यापारी लोकांबद्दल बोलायचे झाले तर आज गुंतवणूकदारांनी व्यवसायात केलेली गुंतवणूक त्यांना भरघोस नफा मिळवून देईल, ज्यामुळे जुनं नुकसान भरून काढलं जाईल. आरोग्याबाबत बोलायचे झाले तर आज तुम्हाला डोकेदुखीसारखी समस्या त्रास देऊ शकते. आरोग्याबाबत अजिबात निष्काळजी राहू नका. आजचा उपाय, आज 108 वेळा श्री स्वामी समर्थ मंत्राची एक जपमाळ करा. मकर राशी, आज एक गौरवशाली काळ असेल. दिवस यशस्वी होईल. दुपारची वेळ सामान्य असेल, परंतु यशाचा टप्पा चालू राहील. तुम्हाला आनंदाची बातमी मिळेल. तुम्हाला मोठी जबाबदारी मिळेल. नोकरीत उच्च पद मिळू शकते. तरुण मंडळी बाबत बोलायचे झाले तर मित्रांच्या सहकार्याने तुमची सगळी कामे अगदी सहज पूर्ण होतील. फक्त चांगले मित्र असावेत. नोकरी करणाऱ्या लोकांबद्दल सांगायचं तर आज कामावर अनावश्यक कामांमध्ये आपला वेळ आणि शक्ती वाया घालवू नका. व्यापारी लोकांबद्दल बोलायचे झाले तर आज व्यवसायात काही मोठा खर्च होण्याची शक्यता आहे, ज्यामुळे तुमच्या पैशाचा ओघ कमी होईल. तुमच्या आरोग्याविषयी बोलायचं झालं तर आज तुम्हाला थकवा जाणवू शकतो, त्यामुळे कामाच्या दरम्यान थोडी विश्रांती घ्या. आजचा उपाय, आज तेलात सिंदूर मिसळून श्री हनुमानजींना अर्पण करा. कुंभ राशी, आज दिवसभर कोणतीही समस्या येण्याची शक्यता नाही. वेळ आनंदाने जाईल आणि रखडलेल्या कामांना गती मिळेल आणि वादग्रस्त प्रश्न मार्गी लागतील. पैशाची सोय होईल. कुटुंबात शुभ सोहळा होईल. नवीन वाहन खरेदी केल्यासारखे वाटेल. तरुण मंडळीबद्दल बोलायचे झाले तर जे तरुण आज मुलाखतीसाठी जाणार आहेत त्यांनी मनात कोणच दडपण ठेवू नका. सर्व काही सुरळीत होईल. नोकरी करणाऱ्या लोकांबद्दल बोलायचे झाले तर आज तुमच्या नोकरीसोबत अतिरिक्त उत्पन्नासाठी तुम्ही पार्ट टाइम जॉब किंवा ऑनलाईन फ्रीलान्सिंग करू शकाल. व्यापारी लोकांबद्दल बोलायचे झाले तर आज व्यवसायात तुम्हाला अपेक्षित यश मिळेल. तुमची आज चांगला कमाई होईल. आरोग्य बाबत बोलायचे झाले तर आज तुमचे शरीर तंदुरुस्त ठेवण्यासाठी तुम्ही नियमित योगासन आणि ध्यान करावा, तरच तुमचे शरीर निरोगी होऊ शकते. आजचा उपाय, आज श्री विष्णू सहस्त्रनामाच्या स्तोत्राचे पाठ करा. मीन राशी, आज तुम्हाला तुमच्या शब्दावर ठाम राहावे लागेल. सल्लागार काय म्हणतात याकडे लक्ष द्या. थोडा नफा वाढवायचा असेल तर मोठा तोटा होऊ शकतो. दिखावा करण्यासाठी पैसे खर्च होऊ शकतात. सावधगिरी बाळगण्याचा दिवस आहे. कामात विलंब होऊ शकतो. तरुण मंडळीबद्दल बोलायचे झाले तर प्रेमभंग झाल्याचा त्रास तरुणांना होऊ शकतो, पण लवकरच यातून सावरण्याचा प्रयत्न करा. नोकरी करणाऱ्या लोकांबद्दल बोलताना
आज तुम्हाला कामाच्या ठिकाणी चांगल्या पद्धतीने काम करणं आवश्यक आहे. तुमच्यावर अतिरिक्त कामाचा ताण येऊ शकतो. व्यवसाय करणाऱ्या लोकांबद्दल बोलायचं झालं तर आज गुंतवणूकदार तुमच्या व्यवसायात रस दाखवू शकतात, परंतु तुम्ही विचार करूनच भागीदारीत व्यवसाय करावा. तुमच्या आरोग्याविषयी बोलायचं झालं तर आज तुमची तब्येत बिघडू शकते. तब्येत बिघडल्यामुळे तुमचा स्वभाव खूप चिडचिडा होईल. आजचा उपाय: आज ओम नमः शिवायचा मनातल्या मनात अखंड जप करत राहावे. आपल्याला हा व्हिडिओ आवडला असेल तर चॅनेलला नक्की लाईक, शेअर आणि सबस्क्राइब करा.